नमस्कार. नेहमीप्रमाणेच मी ब्रेकिंग न्यूज आजही घेऊन आलोय. दिनांक 29/5/2019 ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासनाचं पत्र आहे, त्याचं प्रत्यक्षात वाचनच करून घेऊया. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व, तर या जिल्हा अंतर्गत शिक्षकांच्या ज्या बदल्या आहेत त्या बदल्यांची जी ऑनलाईन फॉर्म भरण्याची सुविधा आज 11 वाजता सुरू होणार आहे, याविषयीचं हे पत्र आहे. चला तर आता आपण सविस्तर त्याचं वाचन करूया. महोदय, उपरोक्त पत्रानुसार आपल्या स्तरावरून याद्या घोषित करणे, तसेच शिक्षकांचे मॅपिंग क्लिअर व कंपल्सरी वॅकन्सी संगणक प्रणालीमध्ये नमूद करण्याची कार्यवाही पूर्ण झालेली असल्याची आमची धारणा आहे. त्या अनुषंगाने संगणक प्रणालीमध्ये नमूद केलेली उपरोक्त माहिती अप्रूव्ह करण्याची सुविधा उद्या म्हणजेच आज सकाळी 11 वाजता मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना विनंती करण्यात येत आहे की सदर माहिती अप्रूव्ह करताना सिस्टीमद्वारे आपला मोबाईल क्रमांकावर OTP पाठवला जातो, त्यामुळे ट्रान्सफर पोर्टलमध्ये आपला मोबाईल रजिस्टर असणे आवश्यक आहे. जर मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा मोबाईल क्रमांक अद्यापपर्यंत रजिस्टर केलेला नसेल तर कृपया आपण आपला मोबाईल क्रमांक सरळ प्रणालीमध्ये स्कूल पोर्टलच्या RDDCEO या लॉग इनचा वापर करून रजिस्टर करावा, ही विनंती. यासाठी आपण आपल्या RDDCEO या लॉग इनचा पासवर्ड रिसेट करण्यासंदर्भात priyadarshan.kamble@nic.in या ईमेल IDवर मेल करावा. त्यानंतर आपला पासवर्ड रिसेट करून देण्यात येईल. ज्यावेळी आपण आपला पासवर्ड रिसेट कराल त्यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा मोबाईल क्रमांक रजिस्टर करता येण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. कृपया या सुविधेचा उपयोग करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपलाच मोबाईल क्रमांक रजिस्टर करणे अपेक्षित आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी संगणक प्रणालीमध्ये नमूद केलेली माहिती OTP नमूद करून अप्रूव्ह केल्यानंतर तात्काळ संगणक प्रणालीद्वारे शिक्षकांना संवर्ग 1, संवर्ग 2, संवर्ग 3, संवर्ग 4 अंतर्गत फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते. शिक्षकांना फॉर्म भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात वेगळी कार्यवाही करण्याची आवश्यकता नाही, याची नोंद घ्यावी. त्या अनुषंगाने सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी यांना विनंती आहे की कृपया आपण उद्या सकाळी 11 वाजेपर्यंत आपल्या स्तरावरील माहिती अंतिम करून सर्व शिक्षकांना बदलीसाठी फॉर्म भरण्याची सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्यावी. तसेच याबाबत आपल्या स्तरावरून सर्व संबंधितांना कळविण्यात यावे. सना भंडारकर, कक्षा अधिकारी महाराष्ट्र शासन यांचं हे पत्र आहे. मित्रांनो, याचा मतितार्थ असा आहे की दिनांक 30/5/2019 पासून जिल्हा अंतर्गत बदल्यांचे जे पोर्टल आहे ते पोर्टल संवर्ग 1 ते संवर्ग 4 सर्वांसाठी माहिती भरण्यासाठी शाळा नोंदवण्यासाठी उपलब्ध होणार आहे, हे अपेक्षित आहे. चला तर आता आपण पाहूया की नेमकं पोर्टल आज चालू होत आहे किंवा कसे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा. तसेच अद्यापपर्यंत आमचा चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून घ्या. नवीन विषयासह लवकरच भेटत आहोत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.